आचारसंहितेच्या धास्तीने भाजपचा एकलमी उद्घाटन कार्यक्रम पिंपरी चिंचवडसह मावळात विविध विकास कामांची डझनभर उद्घाटने करण्यात आली आहेत. यात मुख्यतः देहूरोड कॅन्टोनमेंट बोर्डाचा सिद्धिविनायक नगरीचा 20 वर्षापासून रखडलेला पाण्याचा प्रश्न मिटला. सोबतच 3 लाख लिटर पाण्याच्या टाकीचं भूमिपूजन राज्यमंत्री बाळा भेगडे मावळ खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत पार पडला आहे. बऱ्याच वर्षापासून निधी उपलब्ध नसल्याने प्रकल्प रखडला होता, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या माध्यमातून नगरसेवक विशाल खंडेलवाल, ललित बालघरे यांनी पाठपुरावा केला आणि राज्याच्या खजान्यातून 5 कोटी 50 लाखांचा निधी मिळाला. 6 महिन्यात पाणी योजना पूर्ण होऊन हतबल झालेल्या नागरिकांना याचा फायदा होणार. या पाणी योजनेमुळे येथील महिलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला आहे. दिनमानशी बोलताना महिलांच्या भावना अनावर झाल्या होत्या. पाण्याच्या म्हणजे आम्हाला 8-8 दिवस पाणी नव्हतं, 5 दिवस पाणी नव्हतं, आम्ही कितीतरी दिवस म्हणजे आम्ही इथं डोजर राहायला यायला 25 वर्ष झालेले. 25 वर्ष आम्ही देऊ हंडे डोक्यावर घेऊन पलीकडनं पाणी आणत होतो. पाणी के बारे में तो बहुत अच्छा लगा हमको, मतलब पहले मैं इधर आए तो हमको लगता था इधर घर लिया तो डर लगता था, मतलब पानी नहीं है कैसा रहेंगे. अभी पानी आने के बाद लगा मतलब सब आ गए, अभी कुछ जरूरत नहीं. अभी सर ने इतना अच्छा किया ना, सबको इधर आजू बाजू वालों को लोगों को भी लिए बहुत अच्छा हो गया. पर अभी ये पानी सबको पहुंचना चाहिए, बस इतना ही अपना ये विनती है. पानी इधे ये नौता तो मेन प्रॉब्लेम होता. सकाळी बरीच लोक फ्लॅट सेल करून जात होती आणि जे पाणी येत होतं ते इतकं अपुरं यायचं की ते पुरत नव्हतं, आणि त्यामुळे बऱ्याच लोकांनी इथले फ्लॅट वगैरे सेल करून गेले. इथे फ्लॅटला ॲप्रिसिएशन येत नव्हतं, तर आता आम्ही इन फ्युचर ते बघतोय की फ्लॅट्सही थोड्याफार किमती वाढतील. आणि आमच्या भागाला जे आम्ही इंडिया पाकिस्तान बॉर्डर समजत होते, तर आम्हाला एक वेगळा दर्जा मिळेल एवढी आम्ही अपेक्षा करतो. धरण उशाला आणि कोरड घशाला असं येथील नागरिकांचं पाण्यावाचून हाल सुरू होते. बोर्डाचा स्वतंत्र पाणी पुरवठा योजना असूनही निगडीच्या सिद्धिविनायक सोसायटीच्या नागरिकांना पाण्याचा त्रास सोसावा लागत होता. मात्र शेजारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका असूनही पाण्याबाबत कोणतीही मदत मिळत नसल्याने लोकप्रतिनिधी धावून आले आणि त्यांनी पाण्याचा प्रश्न सोडवलाय. लढायला समोर गेलो होतो लोकांच्या पुढे, जेव्हा मत मागायला गेलो होतो तेव्हा आम्ही देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जे पूर्ण देशामध्ये नारा दिलेले, कुठल्याही घरात पाणीशिवाय कुठलंही घर राहणार नाही आणि कुठल्याही घरात चुला जळणार नाही, या दोघं आणि याच्या पुढे जवळपास पूर्ण हे प्रोजेक्टचं काम 4,40,00,000 आहे. त्याच्यावर 12% जे शासनाचे GST चे असते ते 5.5 कोटीपर्यंत हे काम पूर्ण जाणार आहे.